कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री। किती सुंदर मंदिर आहे अमोल। हो ना, मी पण पहिल्यांदा हे मंदिर बघितलं आहे। आवडलं का? हो बापू। हे आपल्या गावचं मंदिर भैरवनाथाचं मंदिर आहे। अरे काय, आपलं गाव तिकडे महाबळेश्वरच्या पायथ्याला, धरणात ते गाव गेलं म्हणून सरकारने इकडे गाव वसवलं। मग गावकऱ्यांनी आणि आपल्या वडीलधाऱ्या मंडळींनी मिळून हे मंदिर बांधलं आणि आपण तिकडचा भैरवनाथ घेऊन इकडे आलो। बापू, अरे यशा, यशा, अरे तुला बघून लय भारी वाटलं बघ। आणि काय रे, अरे म्हातारा झाला तू, केस पांढरे झाले। बापू, एवढ्या वर्षात वय वाढणारच की होय। खरंय, तुला भेटून लय भारी वाटलं बघ। अरे यशा, गाव सुटलं, सगळं मिळालं, गाड्या आपुलकी नाही मिळाली, तू भेटलास, मिठी मारलीस, एवढ्या वर्षाची कसर भरून काढलीस लगा। अरे तिकडं आपलं घर आहे असं वाटत, पण यशा हे तर अख्खा गाव आपला आहे असं वाटत बघ। बापू, बर तिकडे सगळे ठीक आहेत ना? आपी अर्जुन दिप्या आणि हो इनू बाबांशी कधी बोलणं होतं का? हाय, सगळी चांगली आहेत। अरे आणि काय याच्या, अरे त्याला ओळखलंस का नाही? हो, अरे शेंडेफळ कोणी ओळखलं नाही सुई, आपल्या आपीचा अमोल आहे। बाळा, मी तुझा आजार, तुझ्या भेटीसाठी जीव आतुर झाला होता। पण आजोबा, मी तुम्हाला पहिल्यांदाच बघतोय, मी ओळखत पण नाही तुम्हाला। काय नाती ना, ओळखीच्या पलीकडली असत्यात। या गावाला तुझी पहिल्यांदा पावलं लागली असली ना, तर गाव अख्ख तुझी वाट बघत होत, तुला भेटण्यासाठी आतुर झालं होत। मला? हो परा, तुला, तुझी वाट बघितली रे अख्ख्या गावानं। तू कोण आहेस माहितीये का? तू आहेस अमोल यशा। अरे थांब, आत्ता तर आलाय तू, त्याला जरा फिरू देत, गाव बी बघू देत की। हा, आत्ताच घाबरवतोस लेकराला। मी नाही घाबरलो बापू। अहो बापू, मी कशापायी मजा करेल, मी खरंय ते। अरे आलाय की आता गावात आलाय तू, त्याला जरा हिंडू दे, फिरू दे, गाव बघू दे। बापू, मी तर आज लय खुश आहे, पोराला बघितलं असं वाटलं आता सगळं व्यवस्थित होईल। खरंच यशा, आम्हाला आयुष्यात आला आणि सगळं व्यवस्थित वाटायला लागलंय बघ। Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।